आणि या मतदारसंघामध्ये 1001% सुहास बाबर आमदार आहेत ही काळ्या दगडावरली आडवी रेष आहे. 1500 रुपये दिले म्हणून कुणी कुणी खिशातले दिलेले नाहीत, हे आमच्याच खिशातले पैसे आम्हालाच दिले. तर यांनी सांगितलं 1500 खिशातले दिले नाहीत, पण ती पण द्यायची दानात लागते. तर टेंबूचं राजकारण करून आजपर्यंत गेले 10 ते 15 वर्षात मत मागण्याशिवाय दुसरा कुठला उद्योग केलेला नाही. अनिल भाऊंच्या तोंडनं असं कधी आलं नव्हतं की ही टेंबू योजना दिव्या स्वप्न आहे, तसं सदाशिव पाटलांच्या तोंडनं आलेलं होतं. ऍक्च्युली सदाभाऊंनी दिव्य स्वप्न म्हटलं होतं, दिवा स्वप्न कधी म्हटलं नव्हतं. विरोधकांना माझी एक विनंती आहे की उद्याच्या 23 तारखेला आपल्या पराभवाची मानसिकता ठेवा. ज्यावेळी टेंबूचा नाळ फुटला तेव्हा तुम्ही आमदार सुद्धा नव्हता, आणि हे श्री कसं काय घेता? 6वा टप्पा होताना राहिले पहिले 5 रुपये का हवेतून आले का? त्यावेळी कुणीतरी प्रयत्न केला होता का? नाही, जे केलं ते मी केलं आणि जी होतंय ती माझ्यामुळे होते. ह्याच्याशिवाय टेंबूचं राजकारण 10 वर्षात झालंच नाही. आसूंची परंपरा आहे, 2 वेळा झाल्यानंतर 3र्या वेळी परिवर्तन होतच. आणि तालुक्यातही तीच परंपरा आहे, 2 वर्ष तुम्हाला संधी दिली, आता परिवर्तन ठरलेलं आहे. दादा लय गावात सोडत नाही, ते 10 वर्षात जे मिळवलं ते आता ह्या इलेक्शनला घाली होणार. अरे आयुष्यभराचं जर मिळवलं घाली होलं तरी सुहासबाई ह्याची बराबरी करू शकत नाही. ती ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं गद्दारांचं राज्य आहे, खोक्यांचं राज्य आहे. आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व ST स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या, यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा, फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडाळे. आपण आज आपल्या स्पेशल जनसभा ते विधानसभा या कार्यक्रमात आज आपण अळसंद्या गावी आलो आहोत. विधानसभेचं वारं नेमकं काय आहे, कुणाचं वारं आहे, कुणाची हवं आहे, कोण निवडून येणार हे जाणून घेण्यासाठी, आपण लोकांचा कौल जाणून घेण्यासाठी आज आळसन ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे, त्यांचा कौल काय आहे आणि कुणाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत. या कार्यक्रमाचे स्पेशल प्रायोजक आहेत राजलक्ष्मी ग्रुप विटा, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, विश्वकर्मा प्लायवूड सेंटर अँड प्लायवूड अँड ग्लास सेंटर विटा आणि P52 वर्ल्ड विटा. तर आज आपण इथं सगळेच या गावातले सगळेच कार्यकर्ते आहेत, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांची मतं काय आहेत जाणून घेऊयात. विधानसभेचं वार आपल्या खानापूर मतदारसंघात काय आहे, कोण येणार किंवा कोण कुणाचं वार आहे? वैभवदादा पाटील. वैभवदादा पाटील, का बरं? तालुक्याचा विकास पण त्यांच्या काळात त्यांनी बराच केला आहे. सदाभाऊ ज्यावेळेस आमदार होते त्यावेळी सदाभाऊने तालुक्याचा विकास त्यांच्या काळात बराच केला आहे. आणि त्यांचेच छबी म्हणा, वैभवदादांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असणार नेतृत्व आहे आणि तालुका आपला पुढे नेते त्यांच्या क्षमता आहे. त्यामुळे वैभवदादा पाटील नक्कीच तालुक्याचे आपले आमदार होतील. तुम्ही काय सांगाल? वैभवदादा. सुहासभैया. 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 तुम्ही? सुहासभैया. खरं तर मतदाराच्या पसंतीचा उमेदवार म्हणजे आदरणीय अनिल भाऊच होते, परंतु जी अनिती म्हणजे दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि त्यांचं जे वारसा आहे
तर तो सुहास भैयांच्याकडे आला. लोकशाहीमध्ये वारशाला महत्त्व नसतं, परंतु भैयांची जी भाऊंची दृष्टी जी होती, लोकांसाठी आपलं जीवन आहे ही भाऊंची दृष्टी होती. त्याच दृष्टीनं भाऊंनी स्वतःच्या कधी संस्था काढल्या नाही त्या, किंवा लोकांचं शोषण करण्यासाठी किंवा सामान्य घरातल्या विद्यार्थ्यांचं शोषण करण्यासाठी, मी अक्षरशः असं म्हणतोय शोषण करण्यासाठी, स्वतःच्या शैक्षणिक संस्था काढल्या नाही त्या. जे काय असेल ती सरकारच्या मार्फत झालं पाहिजे ही भाऊंची भूमिका होती. म्हणून माझं बोलायसारखं भरपूर आहे, पुन्हा याल माझ्याकडे बोलायला ही मी अपेक्षा करून मी थांबतो. आणि माझी पसंती आदरणीय सुहास भैया बाबर यांना आहे. खानापूर आठपाडीमध्ये आमदार सुहास भैयाच होतील आणि यापेक्षा जास्त मुख्यमंत्रीसुद्धा एकनाथभाई शिंदेच होतील. ह्याला कारण असं आहे की अतिशय धाडसी पद्धतीने ह्या शासनाने ज्या योजना राबवल्या त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्यासाठी 7.5 HP मोफत वीज दिली, आता लाडकी बहीण योजनेचे विरोधक म्हणून अशी टिंगल करतायत की एका बाजूला 1500 रुपये दिलं म्हणतायत आणि गोडेतेलाचा रेट वाढवलं जातो. तर गोडेतेलाचा रेट हा आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवला जातो. महाराष्ट्रात फक्त लाडकी बहीण योजना, इतर राज्यात नाही. तर उगत कसं आहे, आपल्याला ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला आपण काही देऊ शकलो नाही, आणि ज्यांनी दिलं त्याचे काहीतर आपल्या निवडणुकीसाठी हेटाळणी करायची हे बरोबर नाही. आणि निश्चितपणे शेतकरी वर्ग आज वीज बिल माफ केल्यामुळे समाधानी आहे, महिला वर्ग समाधानी आहे. त्यामुळे निश्चितपणे ह्या शासनाने घेतलेले धाडसी निर्णय आहेत हे लोकांच्या पसंतीला उतरलेले आहेत. आणि या मतदारसंघामध्ये 1001% सुहास बाबर आमदार आहेत ही काळ्या दगडावरली आडवी रेष आहे. तुम्ही काय सांगा या ठिकाणी? वैभवदादा पाटील हे 100% परिवर्तन करून या ठिकाणी आमदार म्हणून विराजमान होतील यामध्ये माझ्या मनामध्ये किंबहुना या खानापूर आटपाडीच्या मतदारसंघाच्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आहे असं मला काय वाटत नाही. या ठिकाणी 1500 रुपये दिले, 1500 रुपये दिले, 1500 रुपये कधी दिले? 2 महिन्यापूर्वी दिले. ह्याच्या अगोदर काय काय सरकारने निर्णय केले? मस्त तुम्ही 1000 निर्णय या ठिकाणी केलं, किती दिवसात केले? इलेक्शन पुढे तोंडावर ठेवून 2 महिन्यात केले. आणि आपण उघडमात्याने सर्वजण सांगतात आम्ही महिलांना 1500 रुपये दिले, 1500 रुपये दिले, 1500 रुपये दिले, आणि त्यापटीत महागाई सर्व किती वाढली हेही बघणं गरजेचं आहे ना. या ठिकाणी 1500 रुपये दिले म्हणून कुणी खिशातले दिलेले नाहीत, हे आमच्याच खिशातले पैसे आम्हालाच दिले. तुम्ही काय सांगा? आता यांनी सांगितलं 1500 खिशातले दिले नाहीत, पण ती पण द्यायची दानात लागत्या. महत्त्वाचा विषय काय माहीत आहे का? ती पण द्यायची दानात लागत्या. तुम्ही आज मागले ज्या वेळेला काँग्रेस सरकार होतं त्यांनी काय केलं? स्वतः खायचं लुटायचा धंदा त्यांनी केला. बघा तुम्ही काँग्रेसच्या आता भाजपाल्यापासून रस्तं कुठलंही खानापूर तालुक्यामध्ये तुम्ही जावा, कुठेही जावा, गल्ली बोळात जावा, रस्त पाहिजे असाही ते. आणि राहिला विषय सुहास भायांचा, तर सुहास भायांना खानापूर तालुक्यात तरुण पोरं एवढी प्रेम करणारी आहे ती की ह्यांनी विचार सोडून द्या. कोण तर म्हणतंय की आता भाया दादालय गावात सोडत नाही ते, 10 वर्षात जे मिळवलं ते आता ह्या इलेक्शनला घालवणार. अरे आयुष्यभराचं जर मिळवलं घालवलं तरी सुहास भायाची बराबरी करू शकत नाही ती, हे मी तुम्हाला सांगतो. सुहास भाई बाबरे आमदार, आयुष्यभरात जरी मिळवलं तरी ते शक्य नाही म्हणतात. आयुष्यभरासाठी मिळवलं नव्हे, या ठिकाणी आमच्या भागामध्ये या ठिकाणी एक छोटासा कारखाना काढून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर या ठिकाणी विराज कारखान्यावर जातोय ही या ठिकाणी फार मोठी बाब आहे. त्याच पद्धतीनं आदरणीय सदाभाऊ ज्यावेळी आमदार होते त्यावेळी या ठिकाणी बऱ्याचशाच प्रकारची कामं झालीत. यांनी या ठिकाणी फक्त टेंबूचं राजकारण करून आजपर्यंत गेले 10 ते 15 वर्षात मत मागण्याशिवाय दुसरा कुठला उद्योग केलेला नाही. ही या ठिकाणी मी सांगू इच्छित, टेंबू योजनेचं योगदान हे फार पूर्वीपासून प्रत्येक जो आमदार होईल त्याचं यामध्ये योगदान आहे. जनतेच्या मनातला एकच आमदार फक्त सुहास भाई. आज कारखाना काढला पण आमच्या येथील शेतकऱ्यांना नाहक त्रास होतो, तेथील सांडपाणी आमच्या विहिरीत येतं. आज विहिरीत एक मासा बघाय भेटत नाही. पुन्हा विटा नगरपालिकेत एवढा कोट्यावधी निधी घेतो तर असं तलावातून पाणी उपस्थित. मागच्या वेळी आमच्या गावाला प्यायला पाणी नव्हतं, त्यांची मोटर 24 तास चालू असते. 50 HP मोटर 24 तास चालू असतात बिना परवाना. परवाना 8 HP आणि 50 HP मोटर पाणी चालू आहे. त्याच्यावर आम्ही बरेच त्यांना नगरपालिकेला घेतलं पण त्यांची हुकुमशाही चालू आहे आसन गावामध्ये. आणि आसन गावामध्ये म्हणसाला तर सुहास भाईशिवाय पर्याय नाही. खानापूर आटपाडीचा ह्या वर्षीचा आमदार महायुतीचे उमेदवार सुहास भैया हेच बहुमतानं निवडून येतील. सुहास भाई, सुहास भैया
सुहास भैया बाबर येत्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने निवडून येणार आहेत. सुहास भैया बाबर खानापूर विधानसभा मतदारसंघाचा यावेळीचा आमदार हा वैभव पाटील आहे. का बरं? कारण का तर वैभव पाटील हा एक संस्कार सक्षम आमदाराचा पुत्र असून विधाननगरपालिकेचं त्यांना देशात नंबर आणलेला आहे. एक खुदगुरू आहे, त्याच्याजवळ विजन आहे, त्यामुळे यावेळेचा आमदार हा वैभव पाटीलच राहील. सुहास भैया बाबर भैया काल परवा अर्ज वैभवजन भरला, कुठलीही न एका एका चर्चा न सांगता न कोणाला काय काळ गोड न देता एवढी माणसं होती की उभा राहा, म्हणजे बसायला जागा नव्हती आणि उभा राहायला जागा नव्हती, एवढी माणसं फक्त प्रेमापाय आली होती. ह्यावरून तुम्ही ठरवा माणसाला कसं वाटतंय, नुसतं ह्यो कसं भूलभलंय आहे. मी हाम आम्ही ह्यो केले, चो केले, त्यो त्यो केले, दोघा चौघा फक्त चांगलं झाले, बाकी कोणा चांगलं ह्याचं झालं नाही, हेच मला फक्त म्हणायचं आहे. खरं तर आता जे आमच्या मित्रांनी सांगितलं की या चौकामध्ये उभं राहायला जागा नसते, आपण सर्वजण आता या ठिकाणी चौकामध्ये उभा आहे. चौकामध्ये बाजार करण्यासाठी काही लोकं येत असतात, काही जण दवाखान्यामध्ये येत असतात. चौकामध्ये कुठल्याही गावात गेलं तर गर्दी होईल. तुमच्यात खरोखरच जर का लोकप्रियता असेल तर तुम्ही एखादी सभा घ्यावी. मी अजून पण तुम्हाला सांगतो, जरी तुम्ही चौकातली गर्दी दाखवत असाल तर सुहास भाईंनी जी सभा घेतली त्यामध्ये लाडक्या बहिणींचा सहभाग झाला, मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्या मंडपातला एक छेद जरी सोडला तेवढीसुद्धा माझ्यामध्ये माणसं नव्हती. हा सगळा भुलभुलाय होता परवाचा चौकातला, असं त्यांचं मत आहे. या ठिकाणी ज्यावेळी वैभवदादांना तिकीट डिक्लेअर झाली त्यावेळी त्यांनी फक्त ठराविक कार्यकर्त्यांना सांगितलं आज असं असं आपण या ठिकाणी अर्ज भरायचा आणि विटा या ठिकाणी आपण आदर्श कॉलेजजवळ उपस्थित राहा. विशेष चौकातला नाही, आपण मायनी रोडला जर आदर्श तिथे कॉलेजजवळ जर आला असता तिथे अक्षरशः उभं राहायला जागा नव्हती, एवढी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी उपस्थित होती. ही केवळ वैभवदादांच्या प्रेमासाठी ही सर्वजण माणसं आली होती ही या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आता यापूर्वी आमच्या गावचे युवक नेते अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले की टेंभू योजना एका कुणाच्या ह्याच्यामुळे झाली नाही. या तालुक्यामध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार स्वर्गीय अनिल भाऊंनी काम केलं, परंतु काम करत असताना एक सकारात्मक भूमिका घेऊन अनिल भाऊंच्या तोंडनं असं कधी आलं नव्हतं की ही टेंभू योजना दिव्या स्वप्न आहे. तसं सदाशिव पाटलांच्या तोंडनं आलेलं होतं. आटपाडीच्या गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेताना ही टेंभू योजना होणं ही दिव्या स्वप्न आहे असं ते म्हटले होते. आज लोकप्रतिनिधीच जर अशा कुमकुवत अपेक्षेनं जर एखाद्या योजनेकडे बघत असाल, तसं अनिल भाऊ कधीही म्हटले नाहीत की ही योजना दिव्या स्वप्न आहे. अनिल भाऊंनी ही योजना माझ्या लोकांची आहे, मी करणार, आणि ठाम त्यांनी पहिल्यापासून भूमिका घेतली. त्यामुळं लोकांनी होऊन त्यांना टेंभू योजनेचं जनक मानलं. अनिल भाऊंनी कधीही मला या योजनेचं जनक माना असं म्हटलेलं नव्हतं. आणि कुठलाही विषय असला तरी जनतेत जे काय आहे ते आपल्याला 23 तारखेला बाहेर निघणारच आहे. सदाभाऊंनी टेंभू योजनेला दिवा स्वप्न म्हटलं, अनिल भाऊंनी स्वतः कधीच म्हटलं नाही. म्हणजे सदाभाऊंच्यावर असा आरोप केला जातो की त्या बाबतीत जे बोललं आहे सदाभाऊंनी दिवा स्वप्न म्हणून, ही लोक भावनेचा अनादर आहे असं त्यांचं मत आहे. ॲक्च्युली सदाभाऊंनी दिव्य स्वप्न म्हटलं होतं, दिवा स्वप्न कधी म्हटलं नव्हतं. त्यांच्या शब्दाचा विपर्यास करून म्हणजे मतदारसंघामध्ये त्याचा वेगळ्या पद्धतीनं असा म्हणजे हे करण्यात आला, गैरवापर करण्यात आला त्या शब्दाचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना ही जी काय काढल्या, तर बाकी शेतकऱ्यांची अजून ठिबकचे पैसे म्हणा किंवा बऱ्याच काही गोष्टी जुन्या लोकांचे म्हणजे नोकरदार लोकांचे पेन्शनचे विषय आहेत, अशा ह्या सगळ्या ज्या काय बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत. कित्येक गावामध्ये मतदारसंघात कामं सध्या बंद आहेत. ठेकेदारांची एकच ओरड चालू आहे की शासनाकडे पैसे नाहीत, लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळं सरकारकडे पैसे नाहीत. आणि थोडक्यात हे लाडक्या बहिणीला जे पैसे दिलेत ते म्हणजे काही इलेक्शन समोर बघून हे स्वतःच्या खिशातले जे पैसे वाटायचे आहेत ते सरकारच्या खिशातले पैसे अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणा लावून ह्या महिलांच्यापर्यंत पोचवले. थोडक्यात ही हे मताचेच पैसे आहेत. टेंभू योजनेचं जसं अनिलभाऊ म्हणजे लोकांनी म्हटलं असं किंवा अनिलभाऊ स्वतःही केलं असं, पण अनिलभाऊ असं बी कधी म्हटलं नाही त्यांच्या भाषणात आलं नाही की टेंभूला योगदान
स्वर्गीय गणपतराव देशमुख असतील, संपतराव देशमुख असतील, नागनाथ अण्णा नायकोडे असतील, भारत पाटणकर असतील, ह्यांचीसुद्धा नावाचा कधी उल्लेख भाऊंच्या तोंडसुद्धा कधी आला नाही. जे केलं ते मी केलं आणि जी होतं ती माझ्यामुळे होते. ह्याच्याशिवाय टेंबूचं राजकारण 10 वर्षात झालंच नाही. भाऊंच्या भाषणात असं कधीच आलं नाही की बाबा माझ्याबरोबर इतरच आई वाटत आहे किंवा ही पुढं अजून तरी कोण करणार आहे. मी माझ्या काळात केलं. सदाभाऊ त्यांच्या काळातसुद्धा 10% काही एकदम झालेला नाही. त्याच्या आधी पण काहीतरी टप्पं होतं, पण त्यांच्या कधीच भाषणात कुणाच्या झालं नाही. आणि आता इलेक्शन डोळ्यापुढे ठेवून काहीतरी 15 लाख पण देणार होते. 15 लाख जमलं नाही ते म्हणते 1500 दिलं आणि ती पण आपलंच दिलं. 15 लाख पण ती सुरुवातीच्या काळात देणार होतं युती सरकार. 15 लाख त्यांना काही आता जमलं नाहीत. मग तिथे 1500 1500 लाखाचा आकडा मला तर वाटते 1500 आहेत का काय. आणि माणसाने बी काय 1500 घेऊन माणसांची माहीत आहे आपलंच पैसे आहेत. ह्यांच्या कोणाच्या बाप्पाच्या खिशात नाही ते. आणि महागाई वाढल्या त्या विषय तर महागाईचा फटका त्या लोकसभेला बसलाच की राहता राहिला विषय. तुमच्या सदाभाऊंच्या काळात तुम्ही विट्यात जावा. आज विट्यासारखं शहर म्हणजे त्यांनी देशात नंबर आला शहर असत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौकात बरोबर आपल्या, त्याच्याबरोबर आंबेडकर महाराजांचा पुतळा, बाजूला आपला प्रशासकीय इमारत, सगळे एका छताखाली दाखलं असं विजन असणार नाही आता पाहिजे. बाजूला पोलीस चौकी कोर्ट हे आधी सगळं तयार करून ठेवलं. सदाभाऊंचं दुर्दैव म्हणा किंवा ह्या मतदारसंघाचं एक दुर्दैव, अजून जर 5 वर्ष त्यांना मिळाली असती तर स्वर्गीय पतराव कदम यांच्या खालोखाल आपला मतदारसंघ त्याच्या नेत्याने प्रयत्न केला असता. आता ही टेंबू 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 करतायत ना. स्थानिक लेवलला आमच्या असणला टेंबूचा काहीच फरक नाही. टेंबू टेंबू झाले 20-25 वर्ष झाले टेंबूच्या नावावर जुते राजकारण करते. त्याच्याशी मग काय आळसूंचं देणं घेणं नाही. आणि आळसूंची परंपरा आहे, आळसूंची परंपरा आहे. 2 वेळा झाल्यानंतर 3र्या वेळी परिवर्तन होतंच. आणि तालुक्यातही तीच परंपरा आहे. 2 वर्ष तुम्हाला संधी दिली, आता परिवर्तन ठरलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं गद्दारांचं राज्य आहे, खोक्यांचं राज्य आहे. ह्यांना कुठेतरी हे झालं पाहिजे. दुसरी गोष्ट नाही नाही, मला जो अनुभवला आहे ते मी सांगतोय. मी गेली 1.5 वर्ष झालं अनिल भाऊला 2 वेळा त्यांचे कार्यकर्ते घेऊन अनिल भाऊला 3 वेळा भेटलोय. अनिल भाऊंच्या नंतर तुमच्या सुहास भाईला 2 वेळा भेटलोय. 1.5 वर्ष झालं आमचा कार्याचा रस्ता होत नाही. सरपंचांना भेटलोय, पोलीस पाटलाला भेटलोय, सगळ्याला भेटलोय. मग ही आमची जर कामं स्थानिक लेवलला होत नसतील लोकल लेवलला तर करायचं काय. परिवर्तन पाहिजे. 2 वर्षाच्या वर आम्ही कोणालाच ऐकून घेत नाही. दुसरा येईल ती बघू काय करेल ते. आता जे या ठिकाणी विषय सांगितला की काय सांगितलं, कारव्याचा रस्ता, कारव्याचा रस्ता. आता तुम्ही पत्रकार आहात, तुमची गाडी घेऊन आहे असं तुम्ही कारव्याला जाऊ शकता. अतिशय शेवटपर्यंत चांगला चांगला झालेला आहे रस्ता. आसंत कारवे, आसंत कारवे असू द्या, असू द्या. दुसरा विषय, त्यांनी आता ह्या ठिकाणी मुद्दा उपस्थित सांगितला की ह्या गावाला अर्पळचं पाणी येत नाही, हे टेंबूचं पाणी येत नाही, हे त्यांचं अज्ञान पण आहे. आज सुद्धा अर्पळ योजनेला तुम्ही व्यसंगीत करणार असाल, त्यांचं अज्ञान पण आहे. जरा थांबा, तुमच्याकडे माईक येतोय. दुसऱ्याचा ऐकून घेणार असाल तर ठीक आहे. पहा, माझी विनंती आहे. नाही नाही, माझी बाईट घेतल्याशिवाय मी सोडणार नाही. ओके, हे पहा, मी जबाबदारीनं सांगतोय. कृपा करून तुम्हाला बोलायची संधी मिळत्या, पण तुमचं अज्ञान पण आहे. ह्या गावामध्ये टेंबूचं पाणी अर्पळच्या कॅनलच्या माध्यमातून येतंय. अजून अभ्यास करा तुम्ही. अर्पळमध्ये टेंबूचं पाणी सोडलंय, सुरलीपाशी सोडलंय. थांबा जरा, एखाद्या गोष्टीचा अभ्यास नसेल तर लुटून तरी बोलू नका. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, तुम्ही माहिती घ्या, पाटबंधारे विभागाला विचारून घ्या. अर्पळ योजनेला पाणी जी येतंय त्यामध्ये सुरली घाटातून त्या बोधग्यातून पाण्याचं ड्रिल मारून अर्पळ बारमाही करायचं काम हे टिंबू योजनेनं केलेलं आहे, हे आधी समजून घ्या. आणि खरोखर मतदारसंघामध्ये अनिल भाऊंनी पाणीदार आमदार म्हणून त्यांची प्रतिमा तयार केलेली आहे, हे आधी तुम्ही समजून घ्या. आणि विरोधकांना माझी एक विनंती आहे की उद्याच्या 23 तारखेला आपल्या पराभवाची मानसिकता ठेवा. हे बा, खानापूर आटपाडी विधानसभेची निवडणूक चालू झालेली आहे. गेली बरेच वर्ष झाले टेंबू या एका मुद्द्याखालीच इलेक्शन होतंय.
परंतु टेम्पोचा खरा इतिहास बघितला तर टेम्पोचा नारळ हा 1995 साली फुटला गेला. कडेगावमध्ये नारळ टेम्पोचा फुटला गेला आणि त्यावेळी राजेंद्र अण्णा देशमुख हे आमदार होते. आपल्या जिल्ह्यामध्ये 5 अपक्ष आमदार होते. 5 अपक्ष आमदारांनी युतीला पाठिंबा जाहीर केला आणि राजेंद्र अण्णांनी तरी मंत्रीपद नाकारलं पण माझ्या टेम्पू झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. मग सांगा टेम्पूचा जनक कोण? ज्यावेळी टेम्पूचा नाळ फुटला तेव्हा तुम्ही आमदारसुद्धा नव्हता आणि हे श्रेय कसं काय घेता? 6वा टप्पा होताना राहिले पहिले 5 टप्पे का हवेतून आले का? त्यावेळी कुणीतरी प्रयत्न केला होता का? नाही. राहता राहिली टेम्पूची गोष्ट. दुसरी गोष्ट, टेम्पू हे दिव्यस्वप्न या ज्या भानगड्या द्या शेटपळे येथे एका खाजगी कार्यक्रमात आमदार सदाशिवराव पाटील गेले असता त्या ठिकाणी एक वार्ताहर, वार्ताहरचं नावही मला माहीत आहे पण मी घेत नाही, तो वार्ताहरनं खाजगी कार्यक्रमात त्यांना विचारलं. ते म्हणले मराठवाड्याचा विदर्भाचा अनुशेष भरून काढायचा आहे. टेम्पू व्हायचं म्हणजे एक दिव्य आहे मोठं आणि त्या शब्दाचा अपभ्रंश करून त्यांनी दिवास्वप्न केलं. जर टेम्पू हे दिवास्वप्न त्यांना वाटत होतं तर राज्यपालाचा दौरा इथं या ठिकाणी आयोजित करून 1200 कोटीचा एकदम निधी त्यांनी आणला असता का? टेम्पो योजना कुणी केली, यांनी केली, त्यांनी केली म्हणण्यापेक्षा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. खरं तर मी माझ्या एक प्रसंग होता, मी इरिगेशनच्या ऑफिसला गेलेलो होतो. त्यावेळेला अक्षरशः एक्झिक्युटिव्ह अधिकारीसुद्धा मला म्हणत होते की ह्या योजनेचे त्यांचा विषय चाललेला, त्यांचं लक्ष नव्हतं माझ्याकडं. पण ह्या योजनेची माहिती पाठनापाठ कुणाला माहीत आहे तर ते अनिल भाऊ बाबर. आपण कुणाला विचारायची ह्याची माहिती तर अनिल भाऊ बाबरांना. दुसरा विषय जे तात्याने सांगितली, हेनं केलं, तेनं केलं, अमक्यानं केलं, तमक्यानं केलं, माझा एकच साधा सोपा प्रश्न आहे की वडिलांनी एखादी प्रॉपर्टी जर का निर्माण केली असेल आणि त्याच्यानंतर मुलानं जर का 10 पट जर का प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर असं म्हणणं चुकीचं आहे की पोरानं काहीच घरासाठी केलं नाही, ही चुकीचं आहे. जे मूळ आहे ते मूळच राहणार आहे. अनिल भाऊंनी ह्या टेम्पोसाठी प्रयत्न 100% केले, 6वा टप्पा पूर्ण केला आणि घाटमाथ्यावरती पाणी नेण्याचं काम केलं. आणि जी मागाशी अज्ञातपणानं किसन भाऊंनी सांगितलं की अळसनमध्ये टेम्पोचा कॅनेल आलाच नाही, मी त्यांना अजून एकदा सांगतो, मी त्यांना माझ्या गाडी बसवतो. आत्ता जायचं आपण कळंबी रोडला जायचं, कळंबी रोडला प्रत्येक जागोजागी आपले चेंबर काढलेले. अळसनमध्ये टेम्पोचं पाणी आलेलं आहे आणि त्याचा लाभ गावातील सर्व शेतकऱ्यांना होतो. कळंबी द्या सोडून आपण MIDC च्या अलीकडे जरी बघितलं तरी सुद्धा टेम्पोचं पाणी आलेलं आहे. तुम्ही टेम्पो अळसनमध्ये आला नाही म्हणताय. जी कॅनेलच्या पलीकडला जो भाग आहे त्या भागात टेम्पूचे चंबर काढले आणि जो आरपळ भाग आहे, नाही नाही एक मिनिट, जो आरपळ भाग आहे, जो ताकारी आणि आरपळ एक थोडा दळसण भागाला फक्त टेम्पूचं जिथं कमी होतं तिथं भाऊंनी पाणी आणून सोडलंय. राहिला विषय ह्यांचा तर ह्यांच्याकडे आता बोलाय काय नाही म्हणून टेम्पू चंबरन हिन चालू आहे. तर असा काही विषय नाही. एक मिनिट माझं राहिले मला फक्त ह्यांच्याकडे बोलाय काय नाही म्हणून फक्त कालवा करायचा. आणि तो विषय राहिलाय भावाबंधाचा विषय. तो तुमचं भावाबावाचं रक्तात नाही येऊन सगळं तुमचं जर जुळत नसेल आणि तो दोष जर तुम्ही सुहास भायांना देत असेल तर ह्यासारखं वाईट काय नाही. एवढं हॅलो बरं का? टेम्बू योजना 1995, हॅलो एक मिनिट, 1995 साली टेम्बू योजनाचं उद्घाटन मनोहर जोशीच्या हस्ते झाले. त्यावेळा एक मिनिट, 1995 साली टेम्बू योजनेचं उद्घाटन झालं मनोहर जोशीच्या. त्या काळी अनिल भाऊ जरी आमदार नसले तर सगळ्या फाईलीन त्या टेम्बूचा सगळा अभ्यास त्यावेळा यशवंत कारखान्यावर अनिल भाऊ करत होते ऑफिसला आणि तिची सगळं पूर्तता संपतराव देशमुख अण्णा करत होते. त्याचा साथीदार मी होतो त्यावेळेला. मी सुद्धा त्या फाईली फिरवले त्या त्यांच्या या ठिकाणी. टेम्बू 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 आमचं स्पष्ट मत असं आहे की टेम्बू योजनेसाठी सर्वांचं योगदान आहे ही फक्त या ठिकाणी मला म्हणायचं आहे. एकट्याने कोणी अनिल बोलतो निश्चितच आहे. मी नाही म्हणत नाही आतापर्यंत सर्व आमदार झाले ते सर्वांचं योगदान आहे. आता ज्या व्यक्तींच्याकडनं सांगतात की टेम्बू मुळं टेम्बूचं नुसतं दरवेही करायचं, तुम्ही आता पत्रकार आहे, सगळेच अभ्यासू माणसं आहे ती. लोकांच्या हातात रोजगाराची संधी कधी निर्माण होणार? शेतकरी आहेत गाव असं मधले गाव आहेत, खानापूर तालुक्यातले सर्व माणसं जवळजवळ शेतकरी आहेत. कोण भांडवलदार असेल त्यांचा विषय सोडा, पण मेजॉरिटी पॉप्युलेशन शेतकरी आहे. शेतकऱ्याला पाणी मिळालं तरच तेवढा अनाज जाणार आहे, नांगरणार आहे, ऊस लावणार आहे, भुंगी लावणार आहे, त्याच्या हातात पैसा खेळला तरच तो घरात फ्रीज TV वॉशिंग मशीन आणणार आहे ना, घर बांधणार आहे. मग विकासाला चालना मिळवायची असेल तर पहिला सिंचनाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ते महत्वाचं काम अनिल भाऊंनी केलं म्हणून आमचा पाठिंबा बाबर पार्टीला. एका घरामध्ये 2-3 भाऊ आहेत,
तुमचं यांचं म्हणणं बरोबर आहे शेतीसाठी शेतीसाठी पर्सनल काय पर्सनल नाही मी जनरली बोलतोय मी एका घरात तीन भाऊ आहेत आता ह्यांनी जे प्रश्न मांडला उत्तर दिलं ना त्याच्याबद्दल मी सांगतोय एक भाऊ शेती करतोय ह्यांनी म्हणतात त्याप्रमाणे ठीक आहे बाकीचे दोन भावांचं काय रोजगार नको आहे का बेरोजगार नको आज मी अनुभवलेला 2 मिनिट 72-73 मध्ये मी अनुभवलेला माणूस आहे मी ग्रॅज्युएट असून सगळ्या परिषद पास होऊन फिजिकलला पास होऊन केवळ राखीव नसल्यामुळं माझं इलेक्शन कॅन्सल झालेलं आहे आज आमदार सगळं 1 मिनिट येस आज आमदार सगळं गडक्या तोंडा धरून कप बसले ती मराठा असून सुद्धा सगळ्यांचाच विषय आहे धनगरांचा आहे मुसलमानाचा नाही नाही 1 मिनिट ऐका हा केवळ मराठा म्हणजे मराठा नाही 18 पगड जाती आहे त्यामध्ये सगळ्याच आरक्षणाचा विषय आहे हो असं गैरसमज करून घेऊ नका मराठा म्हणजे फक्त हिंदू मराठा या इलेक्शनमध्ये टेंबूचा जो मुद्दा केला जातो ह्या टेंबूच्या टेंबूच्या मुद्द्यामध्ये ह्या ह्या जिल्ह्यातले स्वर्गीय पत्रकार कदम साहेब स्वर्गीय आर आर बाबा पाटील साहेब आणि जयंत पाटील साहेब ह्या तिन्ही मोठ्या नेत्यांचं फार मोठं योगदान आहे आणि इथं स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचंही योगदान आहे आणि सर्वच नेत्यांचं इथं योगदान आहे फक्त आमची एक माफक इच्छा अशी आहे की केलेला केलं म्हणायला कुणी कमी केलं असेल कुणी थोडं केलं असेल कुणी जास्त केलं असेल पण प्रत्येकाचं योगदान आहे हे पहिलं मान्य केलं पाहिजे मी एकट्यानंच केलं ही गोष्ट चुकीची आहे मीच करू शकतो तोही करू शकतो मीही करू शकतो फक्त मीच करू शकतो ही गोष्ट चुकीची हे सरपंच माझे मित्र अभिनंदन जाधव या गावचे सरपंच आहेत सरपंच आणि सरपंचाचं काम करीत असताना गावात शैक्षणिक आरोग्यविषयक सुधारणा ह्या बघितल्या पाहिजेत ते त्यांचं काम आहे तसंच जिल्हा परिषद पंचायत समितीचं सुद्धा त्यांना काम आहे आणि आमदारांचं काम आहे आमदार निधी आहे तो आमदार निधी कुठं ना कुठं खर्च केलाच पाहिजे बरे औसुंदात खर्च करानंतर खंबाळ्यात करानंतर तांदवाडीत करा जर तो निधी आमदार निधी खर्च नाही झाला तर तो एक निष्क्रिय आमदार म्हणून कलंक लागतो त्यामुळं आमदार फंड हा कुठं ना कुठं खर्च करावाच लागतो आमदार फंडा व्यतिरिक्त सुद्धा काही काम आहेत जे तरुणांना रोजगार पाहिजे आता टेम्पोनं शेती पिकली शेतीच्या मालाला दर आहे का आता लोकांनी कर्ज काढून सोनंनाणं घाणवात ठेवून आलं लावलं आल्याची काय अवस्था आहे आता शेतकऱ्याच्या मुलाला कोण पूर्गी दिना झाले त्यामुळे तरुणांच्यासाठी रोजगार निर्माण केला पाहिजे आता यांनी सांगितलं टेंबू येत नाही 350 एकर जमीन काय व्यवस्था एकाला सगळी टेंबूची असतं टेंबू हा तळ्यात पाणी येत संचा आणि हा मुद्दा आणि मगाशी या मुद्द्याला उत्तर दिलंय तो क्लिअर झाला ते टेंबूचा विषय बाजूला ठेवा बघा मराठा आरक्षण धनगर आरक्षण अनेक आरक्षण आता ह्या निवडणुकीच्या अगोदरपासून चालू आहेत तर माझं तर वैयक्तिक मत असं आहे देशात समान नागरी कायदा असला पाहिजे जो कायदा दादासाहेब जाधवला असेल तोच कायदा एखाद्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाला सुद्धा तसाच कायदा असला पाहिजे आणि जाती तेढ निर्माण करायचं जो उद्योग आहे हे आरक्षणामुळे झालंय आज एकमेकाकडे बघताना सुद्धा अगदी मराठा धनगर जर समोरासमोर आले आपले मित्र जवळचे असले तरी बघताना आरक्षणाच्या बाबतीत एकमेकाच्या मनात तिरस्कार निर्माण होतोय तर आरक्षण हा विषय सरकारने करूच नाही समान नागरी कायदा करावा आणि लाडकी बहीण योजना जी सरकारने केलेली आहे ही गोरगरीब जनतेला लोक ज्या आपल्या माता भगिनी काबाड कष्ट करतात शेतामध्ये त्यांना दुसरा कुठलाही निधी नसतो त्यांना ते पैसे मिळतात आणि त्यामुळे ते चांगलं काम आहे पुढारी इतका भ्रष्टाचार करतात त्यांच्याबद्दल काही बोलत नाही कोण कसं आहे माहितीये का इथे किती पी कालवा केला नाही तर सुभाषबाई येणार आता आपण आळसंद या गावात आलो आळसंद ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि सगळ्यांनी अत्यंत खेळमेळीनं आपल्या जनसभा ते विधानसभा या कार्यक्रमात आपली मनोगत व्यक्त केली आपला कौल सांगितला सगळ्या आळसंदकरांचं मनापासून धन्यवाद.